खासदारकी आणि आमदारकीपेक्षा टाटा कोयनेचा पाणी प्रश्न अतिमहत्त्वाचा आहे असं मनोगत वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी व्यक्त केलंय. टाटा आणि कोयनेच्या पाण्यासाठी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती किसान आर्मी आणि वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. खासदारकी आमदारकीपेक्षा पाणी प्रश्न महत्त्वाचा आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी पाणी प्रश्नाला प्राधान्य हेच ध्येय धोरण आचरणात आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. माढा लोकसभाच्या संदर्भात उमेदवारी आम्ही घोषित केली अपक्ष म्हणून आणि त्याचा प्रसाद पण खूप चांगला तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये झाला. त्यानंतर आम्ही ह्या सगळ्या गोष्टीत फिरतोय, जनतेचा रिस्पॉन्स मिळतोय, परंतु ह्या बेसवर एक मनामध्ये द्वंद्व होतो. मी स्पष्ट बोलतो की थोडं कन्फ्युजन होतं की आपल्याला ह्या टाटा पाण्याचा लढा या उन्हाळ्यात अधिक तीव्र करणं गरजेचं आहे का आणि निवडणूक पक्ष लढणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरीकडे एक पर्याय होता की कुठल्या तर पक्षाला पाठिंबा देण्यापेक्षा कारण सगळ्याच जनतेनं आपल्याला या लढ्यासाठी साथ आत्तापर्यंत दिलेली आहे, तर एखाद्या पक्षाला पाठिंबा देऊन काहीतरी पदरात पाडून घेण्यापेक्षा आपण ह्या विषयालाच पुढे घेऊन जावावं हा मुद्दा जास्त गरजेचा वाटला. या पत्रकार परिषदेस भाग्यवान पवार, अनिल पाटील, दादासाहेब पाटील, शिवानंद हिरेमठ, सचिन साळुंखे आदींची उपस्थिती होती.